थँक यू फॉर क्लिकिंग ऑन दिस व्हिडिओ. तर आज मी एक्सप्लोर करत आहे एक अपरिचित किल्ला, लाईक नॉट सो एक्सप्लोर्ड किल्ला, ज्याचं नाव आहे वैराटगड, जो की आहे वाई रिजनमध्ये. तर माझ्या बॅक साईडला आहे किल्ला वैराटगड. तर नाव जसं वैराटगड आहे तसं फारच ह्यूज आहे आणि ऑलमोस्ट अबाव 3000 feet त्याची हाईट आहे. तर जाऊयात आणि ट्रॅकला सुरू करूयात आणि बघूयात किती वेळ लागेल. आज ह्या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत आहे संदेश, जो की मागच्या व्हिडिओमध्ये पण होता, रोहिडा आणि केंजलगडच्या, आणि सोबत आहे शिवराज त्याचा भाऊ. तर बघूयात किती वेळात आपला ट्रॅक होतो. 2-2.5 hours लागायला पाहिजे, बट लेट्स सी किती वेळ लागतो. सो लेट्स गो अँड हाईक वैराटगड. 1 minute झाला आहे ट्रॅक सुरू करून आणि आम्हाला समोर अशा 3 वाटा दिसत आहे. ही जी मधली वाट आहे ती आम्ही घेतो आहे आणि या 3ही वाटा गडाकडेच जातात, पण ही जी मधली वाट आहे त्याच्याने आपण जरा लवकर पोहोचतो. आत्ताच मधल्या रूटने आम्ही आलो आणि पुढे होती एक पाण्याची टाकी. त्या पाण्याच्या टाकीच्या राईट साईडने आम्ही वरती आलो आणि वरती थोडं पुढे आल्यावर हे असं लाकडाचं बार आहे आणि त्या बारच्या तिथून राईट साईडने रस्ता आहे. तिकडून आपण गडाकडे ट्रेकिंग करून जाऊ शकतो. हा ट्रेक आम्ही ॲक्च्युली 2:30 स्टार्ट केला, तर ऊन लाईक एकदम डोक्यावर आहे. बघूयात किती वेळ लागतो आणि किती एक्झॉस्टिंग हा ट्रेक होता. पंचवीस मिनटाचा ट्रेक झाला आहे आणि जसं स्टार्ट केलं होतं पूर्ण स्टीप क्लाइम्बिंग आहे, पूर्ण माउंटेन आहे त्याला क्लाइम्ब करावं लागतं. उरलेला ट्रेक पण पूर्ण स्टीप क्लाइम्ब आहे. हो फार एक्झॉस्टिंग आहे. अवघड दिसायला सोपं आहे, फार अवघड स्टीप क्लाइम्बिंग आहे फुल. अँड एका टाईमनंतर फुल एक्झॉस्टिंग होऊन जाते, थकायला होतं. तरी आत्ता फक्त अर्धा तास झालेला आहे. दिसतं एकदम थोडंच की थोडंच वर जायचं आहे, थोडंच वर जायचं आहे, पण जेव्हा आपण क्लाइम्ब करायला जातो तर तो किल्ला अजून लांब होत जातो. तर ट्रेकिंग करता करता थोडं वर आलो आणि समोर एक वाट जाते आणि एक राईट साईडला वाट. तर मी असं ऐकलं आहे की इथे फार लोक हरवतात, कारण इकडची जी वाट जाते ती पण इझी रूट आहे असं, म्हणजे बघायला असं वाटतं की ह्या किल्ल्याकडेच चाललं आहे, पण ॲक्च्युली रॉंग आहे. आणि लेफ्ट साईडनी जस कोणी इथे येत असेल तर लेफ्ट साईडनी त्या साईडला एक झेंडा दिसतो एकदम कोपऱ्याला, त्याला बघायचा आणि लेफ्टने पूर्ण ट्रेल रूट फॉलो करायचा. मी तुम्हाला दाखवून देतो. सो ही ती वाट आहे, पूर्ण अशी वरती जाते आणि इथे भरपूर लोक हरवतात, कारण ही असा पूर्ण एक रूटच दिसतो किल्ल्याकडे जायला. आणि हा लेफ्ट जो साईडचा रूट आहे तो ॲक्च्युअल रूट आहे किल्ल्याकडे जायला. आणि तिथे आपल्याला छोटासा भगवा झेंडा दिसतो, तर ते एंट्रन्स आहे किल्ल्याचं. तर कोणी इथे येत असेल तर त्यांनी तीच वाट बघावी. तुम्ही जर इथे ट्रेक करत असाल तर तोच रूट पकडावा, कारण तोच रूट तुम्हाला किल्ल्याकडे घेऊन जाईल. पण जर तुम्ही हा रूट फॉलो केला तर तुम्हाला अजून फिरावं लागेल. पूर्ण ट्रेक फार एक्झॉस्टिंग ट्रेक आहे जर तुम्ही हरवलात तर. परत येऊन या रूटने किल्ल्याकडे जायला फार विल पॉवर लागेल. सो बेटर टेक रूट फ्रॉम लेफ्ट रॅदर दॅन राईट अँड ट्रेक द फोर्ट. आणि ट्रेक करता करता असा रूट लागलेला आहे, पूर्ण झाडी वाढली आहे आणि रूट दिसतच नाही आपण कुठून आलो आणि कुठे चाललो आहे. माझ्यासोबत संदेश आहे आणि त्याचा भाऊ आहे जे घेतले लोकलाईट आहे, त्यांना सगळे रूट माहिती आहे कारण ते डेली
पहिले येत राहायचे ह्या किल्ल्यावर, त्यामुळे आय एम सेफ. सो लेट्स गो. समोरचं थोडं इझी रूट दिसतोय कम्पेअर टू दिस, पण इकडे जर तुम्ही मागे पाहाल रूटच नाही आहे. तर कोणी सोलो येत असेल और कोणाला इन्फॉर्मेशन नसेल या किल्ल्याबद्दल, तर प्लीज टेक हेल्प ऑफ लोकल्स. इथले लोकलाइट्स असतात, त्यांना घेऊन या किल्ल्यावर, कारण तेव्हाच तुम्ही प्रॉपरली ट्रेक करू शकाल आणि प्रॉपर किल्ला एक्सप्लोर करू शकाल. जवळजवळ एक तास ट्रेक करून आता किल्ल्याजवळ आलो आहे. जो वरती दिसतो आहे तो बाले किल्ला, तिथून एंट्रन्स आहे. आणि ही जी प्लेस आहे, माझ्या मागे भगवा आहे आणि एवढी प्लेस त्याला आपण म्हणतो तळमाची. फायनली गडावर येऊन पोचलो आहे. तब्बल 90 मिनटं लागली गडावर यायला. आणि पूर्ण जी वाट होती, म्हणजे फ्रॉम बेस टू द फोर्ट, पूर्ण खडी चढाई होती, स्टीप क्लाइम बघू शकता तुम्ही. तिथून वाटच दिसत नाही. आणि जसं आम्ही गडावर आलो आहे तर एंट्रन्स राईट साईडला आहे माझ्या मागे, आणि लेफ्ट साईडला जर आपण गेलो तर तिथे पाण्याच्या टाक्या आहे. तर आपण जाऊ आणि बघू किती पाण्याच्या टाक्या आहे आणि त्यात पिण्यासारखं पाणी आहे का नाही. पाण्याच्या टाक्यांपाशी आलो आहे आता, आणि टोटल इथे 5 टाक्या आहे, त्यातली एक बुजलेली आहे. तर ह्या ज्या आहे त्या 2 टाक्या आणि पुढे अजून 2 टाक्या. तर ही जी पहिली टाकी आहे तिथलं पाणी पिण्यासारखं आहे, आणि बाकीच्या टाक्यांचं तर नाही आहे पिण्यासारखं. तर इकडून आलो होतो आणि ही वरती आहे माझ्या दरवाज्याची वाट, आणि इथे खालीच एक गुफा आहे. ही आहे प्राचीन गुफा, आणि मागच्या वेळेस मी गुफेच्या मध्ये गेलो होतो तर मला फार एक मोठी पाल दिसली होती. तर यावेळेस तर माझा काही डेअरिंग होत नाही आहे, पण माझा मित्र संदेश ही तुम्हाला गुफा नक्की दाखवेल. तो संदेश, गोप्रो ओवर टू यू. गुफेच्या एकदम बॅक साईडला महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे. सो हे अशा अवस्थेत आहे मंदिर आणि गुफा पाहिल्यावर आता चाललो आहे किल्ल्याच्या मेन एंट्रन्सला. बघूयात पुढे काय एक्सप्लोर करता येईल आपल्याला. Thank you.
हा दरवाजातून आत आलो. पुढे जातास राईट साईडला एक हनुमान मंदिर आहे. सध्या गवत आहे त्यामुळे ती पाटी दिसत नाही, पण ही इथे पाटी आहे हनुमान मंदिराची. तर हे हनुमान मंदिर आणि इथेच आपल्या शिवाजी महाराजांची पण मूर्ती आहे. तर जाऊयात दर्शन घेऊयात. या मंदिरात आल्यावर आपल्याला समोरच एक शिलालेख दिसते आणि मध्ये महादेवाची पिंड आहे. आणि इथे दोन नंदी दिसत आहे. एक हा नंदी आणि हा जुना नंदी आहे आणि हा उत्खननमध्ये सापडलेला. हे आहे जुन्या काळातलं टॉयलेट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या एरामधलं टॉयलेट. तर आता आपण असं म्हणू नाही शकत की टॉयलेटची कन्सेप्ट इंग्रजांची होती. ही आपल्या शिवाजी महाराजांपासून चालत आलेली कन्सेप्ट. महादेव मंदिराचं दर्शन घेतलं, मग जुनी टॉयलेट सिस्टीम पाहिली आणि आता जात होतो. एक चोरवाट आहे ती बघायला, पण आता ऑलमोस्ट 6 वाजलेत, अंधार होत आला आहे. आणि ज्या वाटेने आम्ही जात होतो ती पूर्ण झाडाझुडपाने भरलेली आहे. तर तिकडे जात जातो 15-20 मिनिट लागेल आणि ड्रोन शूट करायला तर ऑलमोस्ट अर्धा तास लागेलच. आता ऑलमोस्ट अंधार झाला आहे आणि जसं तुम्ही प्रिव्हियसली व्हिडिओमध्ये पाहिलं असाल की आम्ही ज्या वाटेने आलो ती पूर्ण झाडाझुडपाने झाकलेली गेली आहे. तर रिस्की असेल कारण आमच्यासोबत लहान मुलगा पण आहे. तर मी इथेच ट्रेक संपवतो आणि परतीच्या प्रवासाला निघतो. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तर डू हिट अ लाईक अँड टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.